दसरा निमित्ताने राज्य सरकारने होमगार्ड्सला मोठी भेट दिली आहे। सरकारने होमगार्ड्सला दिल्या जाणाऱ्या मानधना दुपटीने वाढ केली आहे। आतापर्यंत हे मानधन 500 रुपये प्रतिदिन होतं, ते आता वाढवून 1083 रुपये करण्यात आले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली। यासोबतच सरकारने मिळणारे भत्तेही दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यातील होमगार्ड्सचं वेतन जवळपास दुप्पट करण्याचा सरकारी आदेश जारी करण्यात आलाय। तो आता प्रतिदिन 570 रुपयांवरून 1083 रुपये करण्यात आलाय। हा पगार देशातील होमगार्ड्सला मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत सर्वाधिक आहे। याशिवाय विविध भत्त्यांची रक्कमही दुप्पट करण्यात आली आहे। उपहार भत्ता 100 रुपयांवरून 200 रुपये आणि भोजन भत्ता 100 रुपयांवरून 250 रुपये करण्यात आलाय। त्यांनी पुढे लिहिलं की या निर्णयाचा राज्यातील 55,000 होमगार्ड्सला फायदा होईल। ही वाढ 1 ऑक्टोबर 2024 पासून दिली जाईल। गेल्या महिन्यात सुमारे 11,207 होमगार्ड्सची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे। सध्या त्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे। यासोबतच फडणवीसांनी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या। गेल्या काही दिवसांपासून होमगार्ड्स मानधन वाढवण्याची मागणी करत होते। इतकंच नाही तर याबाबत आंदोलनही झालं। यावर सरकारनं लवकर तोडगा काढू असं सांगितलं होतं। सरकारचा हा निर्णय आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो।